नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापिका चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक। चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय बाजार, त्याचा अर्थ, त्याचे कार्य, त्याचे वेगवेगळे प्रकार, तसंच त्याच्यामध्ये सहभागी असणारे महत्त्वाचे भागीदार, सगळा भाग अभ्यासला आहे। त्याचबरोबर नाणे बाजार, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, महत्त्वाचे भागीदार, नाणे बाजाराची साधने इत्यादी भाग अभ्यासलेला आहे। आता यानंतरचा भाग आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे भांडवल बाजार, कॅपिटल मार्केट। ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते त्या बाजाराला भांडवल बाजार असे म्हणतात। याचाच अर्थ व्यावसायिक संस्थांना लागणारं जे काही दीर्घ मुदतीचं भांडवल असतं ते देणं आणि घेण्याची प्रक्रिया ज्या बाजारामध्ये होते त्या बाजाराला आपण भांडवल बाजार असे म्हणतो। या बाजारातील वित्तीय मालमत्तेला दीर्घ व अनिश्चित मुदत असते, म्हणजे यातील जी काही साधनं असतात यांची मुदत दीर्घ असते तसेच अनिश्चित असते। देशाच्या अर्थव्यवस्थेचा भांडवल बाजार हा एक महत्त्वाचा घटक आहे। भांडवल बाजारामुळे संसाधने गतिशील करण्यास मदत होते। सेबीच्या मते हा दीर्घ मुदती कर्ज आणि समहक्क भागांसाठीचा बाजार आहे। या बाजाराच्या भांडवल निधीत कर्ज आणि समहक्क भाग यांच्या खरेदी विक्रीचा समावेश होतो। यामध्ये खाजगीरित्या कर्जरोखे व समहक्क भाग विक्री आणि संघटित बाजार या भाग बाजाराचाही समावेश होतो। गुंतवणूकदार आणि कंपन्यांचे व्यवहार सुलभ करणे हे भांडवल बाजाराचे एक महत्त्वाचे कार्य आहे। भांडवल बाजाराची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे। त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील दुवा। भांडवल बाजार कर्जदारांना गुंतवणूकदारांच्या निधीशी जोडते, तसेच इतरांकडील निधीही उद्योजकांकडे वळविते। म्हणजेच गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यामधील दुवा म्हणून भांडवल बाजार महत्त्वाची भूमिका बजावते। नंतरचं वैशिष्ट्य आहे मध्यम आणि दीर्घ मुदतीची गुंतवणूक। भांडवल बाजार हा एक असा बाजार आहे जेथे मध्यम व दीर्घ मुदतीच्या वित्तीय साधनांचा व्यवहार केला जातो। या बाजारामध्ये व्यवसाय संस्था, औद्योगिक संस्था, वित्तीय संस्था, देशांतर्गत आणि विदेशी दोन्ही बाजारांमधून दीर्घ मुदतीच्या निधीवर भांडवल उभारले जाते। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मध्यस्थांची उपस्थिती। या बाजारातील व्यवहार महत्त्वाच्या घटकांमार्फत चालवली जातात। त्याच्यामध्ये मध्यस्थ म्हणजे जसे दलाल, भाग विक्री हमीदार, व्यापारी, बँकर्स, कलेक्शन बँकर्स इत्यादींच्या मदतीने भांडवल बाजार हा कार्यरत असतो। पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीला प्रोत्साहन। भांडवल बाजार गुंतवणूकदारांना आणि कर्जदारांना दीर्घकालीन निधीच्या व्यापारासाठी लागणारी बाजारपेठ प्रदान करतो। त्यामधून निधी गोळा होतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेला भांडवल उपलब्ध होते। भांडवल बाजार मुक्तपणे चालतात, तथापि त्याचे नियम आणि धोरणे याचे सरकारी नियमांद्वारे नियमन केले जाते। उदाहरणार्थ सेबी भांडवल बाजाराची ही नियामक संस्था आहे। सेबी भांडवल बाजारावरती नियमन ठेवण्याचं काम करते। त्याच्यानंतरचा वैशिष्ट्याचा मुद्दा आहे विक्रीयोग्य आणि विक्रीयोग्य नसलेल्या प्रतिभूतींचा व्यापार। भांडवल बाजारामध्ये दोन्ही प्रकारच्या प्रतिभूतींचा व्यापार केला जातो। त्याच्यामध्ये विक्रीसाठी योग्य असणाऱ्या प्रतिभूतींचा तसेच विक्रीसाठी योग्य नसलेल्या प्रतिभूतींचा देखील व्यवहार केला जातो। विक्रीयोग्य प्रतिभूती हस्तांतरित केल्या जाऊ शकतात, उदाहरणार्थ भाग, कर्जरोखे इत्यादी, आणि विक्रीयोग्य नसलेल्या प्रतिभूती हस्तांतरित केल्या जाऊ शकत नाहीत, उदाहरणार्थ मुदत ठेव, कर्ज आणि आगाऊ रक्कम इत्यादी। भांडवल बाजारामध्ये अनेक प्रकारचे गुंतवणूकदार असतात। त्यामध्ये दोन्ही व्यक्ती जसं सामान्य जनता
आणि संस्थात्मक गुंतवणूकदार जसे म्युच्युअल फंड, विमा कंपनी, वित्तीय संस्था इत्यादी। आणि यानंतरचं वैशिष्ट्य आहे जोखीम। भांडवल बाजाराच्या साधनांमध्ये गुंतवणूक ही दीर्घ कालावधीची असते, त्यामुळे ती खूप जोखमीची असते। तथापि गुंतवणूकदाराला त्या भांडवलावर मिळणारा परतावा हा जास्त प्रमाणात असतो। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भांडवल बाजारातील साधने। वरील चार्टमध्ये भांडवल बाजाराची विविध साधने दाखवलेली आहेत। त्याच्यामध्ये समहक्क भाग, समहक्क भाग म्हणजे काय, की असे भाग की ज्यांना अस्थिर दराने लाभांश दिला जातो, व्यवस्थापनामध्ये सहभाग दिला जातो, असे भाग। त्याच्यानंतरचं साधन आहे अग्रहक्क भाग। अग्रहक्क भागाबद्दलची माहिती आपण अगोदर घेतलेलीच आहे। ते अग्रहक्क भाग म्हणजे कसले भाग, अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग की ज्यांना लाभांश मिळवण्यामध्ये आणि भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम दिलेला असतो, असे भाग, त्याचाही समावेश या भांडवल बाजाराच्या साधनामध्ये होतो। त्यानंतरचं साधन आहे कर्जरोखे। कर्जरोख्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे। कर्जरोखा जे आहे असे दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कंपनी आपण कर्ज घेतले असल्याची लेखी कबुली देते। कर्जरोखेधारक कंपनीला काय करत असतात, कर्जाऊ भांडवलाचा पुरवठा करत असतात, ते धनको असतात, त्यांना विशिष्ट दराने व्याज दिलं जातं आणि मुदतीनंतर त्यांची रक्कम परत केली जाते। असा याचाही समावेश आपण भांडवल बाजाराच्या साधनांमध्ये होतो। त्यानंतरचं साधन आहे बंधपत्र। बंधपत्र हे सुद्धा एक कर्जाऊ प्रतिभूती आहे, त्याचबरोबर याच्यातून मिळणारं भांडवल हे कर्जाऊ भांडवल असतं, त्याच्यावरती विशिष्ट दराने व्याज दिलं जातं आणि मुदतीनंतर त्याची रक्कम परत केली जाते। हाही भाग आपण पाठीमागे अभ्यासलेला आहे। त्यानंतरचं साधन आहे सरकारी प्रतिभूती। ज्या प्रतिभूती सरकारमार्फत विकल्या जातात की ज्या खात्रीशीर असतात, त्याच्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असते, अशा प्रतिभूतींना पण सरकारी प्रतिभूती असं म्हणतो। आणि त्यानंतरचं साधन आहे सार्वजनिक ठेवी। ज्या जनतेला आवाहन करून ठेवी स्वीकारल्या जातात, ज्याच्यावरती विशिष्ट दराने व्याज दिलं जातं आणि मुदतीनंतर त्यांची रक्कम परत केली जाते किंवा त्यांचं नूतनीकरण केलं जातं, ज्यातून कंपनी अल्प मुदतीचं भांडवल कर्जाऊ भांडवल उभारते, अशा ठेवींचाही याच्यामध्ये समावेश होतो। तर ही आपण भांडवल बाजारातील साधने अभ्यासली। त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भांडवल बाजाराचे प्रकार। याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सरकारी प्रतिभूती बाजार किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार। या बाजारामधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक असते, ही गुंतवणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये बुडत नाही, त्यांची त्यांना रक्कम परत मिळू शकते, म्हणून त्याला सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार असं म्हणतात। याच्यामध्ये सरकारी आणि निमसरकारी प्रतिभूतींचे व्यवहार केले जातात। त्याच्यानंतरचा बाजार आहे औद्योगिक प्रतिभूती बाजार। या बाजारामध्ये नवीन किंवा विद्यमान व्यवसाय संस्थांच्या औद्योगिक प्रतिभूती ज्याप्रमाणे भाग आणि कर्जरोखे यांचा व्यापार केला जातो। या बाजाराची विभागणी दोन भागांमध्ये केली जाते, एक प्राथमिक बाजार ज्या ठिकाणी कंपनी प्रथमच नवीन भाग आणि कर्जरोखे यांची विक्री करते, तर दुसरा दुय्यम बाजार जेथे विद्यमान भाग कर्जरोखे इत्यादींचा भाग बाजारामार्फत व्यवहार केला जातो। आता हे दोन्ही बाजार आपण सविस्तर अभ्यासू। त्याच्यामध्ये पहिला बाजार आहे प्राथमिक बाजार। प्राथमिक बाजार हा नवीन प्रतिभूतींचा बाजार आहे। या बाजारामध्ये कंपनी भाग कर्जरोखे इत्यादी प्रतिभूतींची प्रथमच विक्री करून नवीन भांडवल उभारणी करत असते। थोडक्यात ज्या ठिकाणी प्रतिभूतींची विक्री प्रथमच गुंतवणूकदारांना केली जाते आणि म्हणूनच याला नवीन प्रतिभूतींचा बाजार असेही म्हटले जाते। यामध्ये जेव्हा एखादी कंपनी नव्यानं स्थापन करायची असते, त्यावेळी सुरुवातीला तिचे भाग किंवा कर्जरोखे हे या प्राथमिक बाजारामध्ये विक्रीस ठेवले जातात आणि प्राथमिक भांडवल उभारणी केली जाते। कंपन्या, सरकार, संस्था इत्यादींना भांडवल उभारणी करून देणे हे प्राथमिक बाजाराचे प्रमुख कार्य आहे। या ठिकाणी गुंतवणूकदार त्यांच्याकडील अतिरिक्त निधी
फायदेशीर गुंतवणुकीमध्ये गुंतवतात आणि कंपन्यांना सुलभरित्या भांडवल उभारणी करता येते. भांडवल उभारणीच्या पद्धतीनुसार प्राथमिक बाजाराचे समहक्क किंवा मालकी बाजार व कर्ज बाजार असे दोन प्रकार पडतात. समहक्क बाजारात समहक्क भाग, अग्रहक्क भाग इत्यादी विक्रीस काढले जातात. तर कर्जाऊ बाजारात कर्जरोखे, बंदपत्रे, कायमस्वरूपी ठेवी इत्यादींची विक्री ही केली जाते. यानंतरचा भाग आपण अभ्यासू प्राथमिक बाजारातील भांडवल उभारणीच्या पद्धती. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल प्रारंभिक किंवा प्राथमिक भाग विक्री. प्रारंभिक भाग विक्री म्हणजे कंपनीने विक्रीस काढलेले भाग थेट सर्वसामान्य लोकांमध्ये प्रथमत विकणे होय. गुंतवणूकदार हा थेट कंपनीकडूनच भागांची खरेदी करू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुय्यम व्यवहार होत नाही किंवा मध्यस्थांची आवश्यकता नसते. त्याच्यानंतरचं पुढची पद्धती आहे फॉलो ऑन पुढील सार्वजनिक विक्री FPO. भागांची प्राथमिक सार्वजनिक विक्री झाल्यानंतर कंपनी पुन्हा एकदा नवीन भाग विक्रीस काढते तेव्हा त्यास पुढील सार्वजनिक विक्री असे म्हणतात. त्याचा अर्थ सुरुवातीचे भाग विकून झाल्यानंतर कंपनी पुन्हा एकदा तशाच प्रकारची भाग विक्रीस करते तेव्हा त्यास पुढील सार्वजनिक विक्री असं म्हटलं जातं. यानंतरची पुढची पद्धती आहे हक्क भाग विक्री. कंपनी हळूहळू विकास करत असते, कंपनीचा विस्तार करत असते आणि अशावेळी निधीची आवश्यकता तिला वरचेवर होत असते आणि हे निधी जमा करण्यासाठी परत कंपनी नवीन भाग विक्री करत असते. हे नवीन भाग विक्रीस काढल्यानंतर खरेदी करण्याची संधी ही प्रथमत या समहक्क भागधारकांना दिली जाते म्हणून त्या भागांना हक्क भाग विक्री असे म्हणतात. यामध्ये नवीन भाग विक्रीस काढल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या आधी कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारकांना हे भाग खरेदी करण्याचा हक्क दिलेला असतो. यानंतरची पद्धती आहे खाजगीरित्या विक्री. खाजगीरित्या विक्री म्हणजे 200 कमी निवडलेल्या व्यक्ती, वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या यांना गुंतवणुकीची संधी दिली जाते. यांना हे खाजगीरित्या भाग खरेदी करण्याची संधी दिली जाते. या पद्धतीमुळे कमीत कमी कालावधीमध्ये व कमीत कमी खर्चामध्ये अधिक कार्यक्षमतेने कंपनीस निधी उभारण्यास मदत होते. यानंतरचा दुसऱ्या बाजाराचा प्रकार आहे दुय्यम बाजार. दुय्यम बाजाराला प्रामुख्याने भाग बाजार असेही म्हणून ओळखले जाते. या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या व विकलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. प्राथमिक भाग विक्रीनंतर भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते आणि नंतर ते भाग विक्रीस काढले जातात. प्राथमिक भाग बाजारामध्ये नवीन प्रतिभूतींची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्खरेदी विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही. तर अशा पद्धतीने आपण भांडवल बाजाराची साधने अभ्यासली. यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत फरक. त्याच्यामध्ये पहिला फरक आहे नाणे बाजार व भांडवल बाजार. नाणे बाजार व भांडवल बाजारामधील फरक आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. वित्तीय बाजार हा असा बाजार आहे ज्यामध्ये अल्प मुदतीच्या कर्जाची देवघेव केली जाते. भांडवल बाजार हा वित्तीय बाजाराचा असा घटक आहे ज्यामध्ये दीर्घ मुदतीच्या निधीच्या देवघेवीचा व्यवहार हा केला जातो. त्यानंतरचा फरकाचा मुद्दा आहे कालावधी. नाणे बाजारातून अल्प मुदतीच्या निधीची उभारणी केली जाते. हा कालावधी 1 किंवा त्यापेक्षाही कमी असतो. तर भांडवल बाजारातून दीर्घ मुदतीच्या निधीची उभारणी केली जाते. हा कालावधी 1 अधिक असतो. पुढचा मुद्दा आहे साधने. नाणे बाजाराची ठेव प्रमाणपत्र, पुनर्खरेदी करार, व्यापारी पतपत्र, राजकोष पत्र इत्यादी साधने आहेत.
तर भांडवल बाजारामध्ये भागसाठा, कर्ज रोखे, बंदपत्रे इत्यादी प्रतिभूती या वित्तीय साधने म्हणून वापरली जातात. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी किंवा खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, अल्पकालीन निधीची गरज पूर्ण करण्यासाठी नाणे बाजारातून निधी घेतला जातो. तर व्यवसाय वाढीसाठी, स्थिर स्थावर करण्यासाठी, मालमत्ता नवीन खरेदी करण्यासाठी दीर्घकालीन निधीची आवश्यकता असते आणि म्हणून त्यासाठी भांडवल बाजारातून निधी उभारला जातो. याच्यानंतरचा मुद्दा आहे सहभागी संस्था. नाणे बाजारामध्ये मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँका, बिगर बँक, वित्तीय संस्था, विपत्र दलाल इत्यादी सहभागी असतात. तर भांडवल बाजारामध्ये भाग बाजार, व्यावसायिक बँका, बिगर बँक, वित्तीय संस्था, वित्तीय मध्यस्थ इत्यादी संस्था या सहभागी असतात. याच्यानंतरचा मुद्दा आहे जोखीम. नाणे बाजाराचा कालावधी हा अल्प मुदतीचा असल्यामुळे, कमी असल्यामुळे याच्यामध्ये जोखीम कमी असते. तर भांडवल बाजाराचा कालावधी हा जास्त मुदतीचा असल्यामुळे भांडवल बाजाराची जोखीम ही नाणे बाजाराच्या तुलनेत जास्त असते. त्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणुकीवरील परतावा. नाणे बाजारातील गुंतवणूक अधिक तरल व सुरक्षित असल्याने मिळणारा परतावा हा कमी असतो. तर भांडवल बाजारातील गुंतवणूक अधिक जोखमीची असल्याने मिळणारा परतावा हा जास्त असतो, कारण यातील व्यवहाराचा कालावधी हा दीर्घ स्वरूपाचा असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगता येईल अर्थव्यवस्थेतील भूमिका. नाणे बाजारामुळे अर्थव्यवस्थेतील निधीची तरलता वाढण्यास मदत होते, म्हणजे निधी हा चलस्वरूपात राहू शकतो. तर भांडवल बाजारामुळे अर्थव्यवस्थेतील बचतीला कार्यक्षमता प्राप्त होते, बचतीचा कार्यक्षमपणे वापर होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण हा नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांच्यामधील फरक अभ्यासला. यानंतरचा पुढचा फरक आपण अभ्यासणार आहोत प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार. तर हा फरक आपण पुढील विविध मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊ. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. कंपनीच्या नवीन प्रतिभूतींची विक्री ही प्राथमिक बाजारामध्ये केली जाते, म्हणजेच कंपनी पहिल्यांदा तिच्या प्रतिभूतींची विक्री ही कोणत्या बाजारामध्ये करते? प्राथमिक बाजारामध्ये करते. त्याच्यानंतर दुय्यम बाजाराच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल की अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचा व्यवहार हा दुय्यम बाजारामध्ये केला जातो. म्हणजे अगोदर विकलेल्या प्रतिभूती असतील आणि ज्या त्या आपल्याला परत विकायच्या असतील किंवा त्यांची पुनर्विक्री करायची असेल तर तो व्यवहार हा दुय्यम बाजारामध्ये केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे गुंतवणुकीची पद्धत. प्रतिभूती थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. प्राथमिक बाजारामध्ये काय केले जातात? प्रतिभूती ह्या थेट कंपनीकडून खरेदी केले जातात, म्हणून ही कसली पद्धती आहे? थेट गुंतवणुकीची पद्धती आहे. तर दुय्यम बाजारामध्ये प्रतिभूती ह्या गुंतवणूकदारांमध्ये आपापसात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. अप्रत्यक्ष गुंतवणुकीची ही पद्धती म्हणून ओळखली जाते. म्हणजे इथं काय केले जातात? गुंतवणूकदार एकमेकांमध्ये काय करत असतात? खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतात, म्हणून त्यांना अप्रत्यक्ष गुंतवणुकीची पद्धत असं म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कृतिशील घटक. म्हणजे याच्यामध्ये कोण कार्यरत असतात? तर त्याच्यामध्ये प्राथमिक बाजाराच्या बाबतीमध्ये सांगता येईल की कंपनी आणि गुंतवणूकदार हे या बाजारात व्यवहार करणारे कृतिशील घटक असतात. तर दुय्यम बाजारामध्ये फक्त गुंतवणूकदार हेच या बाजारातील कृतिशील घटक असतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगता येईल मध्यस्थ. प्राथमिक बाजाराच्या बाबतीमध्ये भाग विमेकरी हे या बाजारामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावतात, मध्यस्थ म्हणून काम करतात. तर दुय्यम बाजारामध्ये प्रतिभूतींचे दलाल जे असतात ते मध्यस्थ म्हणून काम पाहत असतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगता येईल प्रतिभूतींचे मूल्य. प्राथमिक बाजारात कंपनीने ठरवल्याप्रमाणे प्रतिभूतींचे मूल्य निश्चित होते. म्हणजे मूल्य कोण ठरवते? कंपनी स्वतः ठरवते. तर
तर दुय्यम बाजारात त्या प्रतिभूतीच्या मागणी आणि पुरवठ्यावरून त्या तिच्या किमतीमध्ये काय होत असते, चढ उतार होत असतात. अशा पद्धतीनं या प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार या दोन्ही बाजारामधील फरक आपण अभ्यासलेला आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण भांडवल बाजार त्याचा अर्थ समजावून घेतला, त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये समजावून घेतली, त्यानंतर भांडवल बाजाराची साधने अभ्यासली आणि भांडवल बाजाराचे प्रकार त्याच्यामध्ये प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार हे दोन्ही बाजार अभ्यासले आणि त्यानंतर फरकामध्ये भांडवल नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांच्यामधील फरक अभ्यासला, त्याचबरोबर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यांच्यामधीलही फरक अभ्यासले. तर आज या ठिकाणी आपला युनिट 6 टॉपिक नंबर 11 जो आहे तो पूर्ण होत आहे. याच्यावरचे स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे आहेत, त्याचबरोबर याच्यावरच्या नोट्स देखील तुम्ही लिहून पूर्ण करावयाच्या आहेत. ठीक आहे, आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. धन्यवाद.